नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। शेतकरी वर्ग सुखी होते बस देवाकडे एवढंच मागा, बाकी शेतकरी वर्ग सुखी होते बाकी कोणा रोग नाही झाला। दुष्काळ दुष्काळ ऊत आलाय लोकांच्या पैशाला ऊत, दुष्काळ फक्त दोघांनी भोगलाय, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणाला दुष्काळ। एक रुपया दोन रुपयानं दूध वाढलंय फक्त, तर ह्या नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपती त्या भांडी दूध प्यावं का नाही, दूध प्यावं का नाही, दूध प्यावं का नाही, दूध देतो तो नवरा पितो ते 82 रुपये पावशी आठ झाली तर दूध घेते तर फार दूध हवाल्याला जाम करते। पंजाईन टाकलं, पंजाईन टाकलं, पंजाईन टाकलं, पंजाईन टाकलं, पंजाईन टाकलं, नवरा जेवा नसला का पाणी नेऊन देते, पंटाका 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 पाणी काही पडून देऊ नका, पंटाका पंटाका अजून एक हनुमा शिवतो पंटाका पंटाका पाणी टाइम पडलं तर तुम्ही अखेरच मलन पकडाल तर राहते पंडका पंडका। एक वाक्य ऐका, ए जगातल्या सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे। कोणत्याही संकट येऊ द्या, दुष्काळ मान्य, रोगराई मान्य, कमी भाव मान्य, त्यामुळे नाही बळीराजा आहे। 6 वर्ष दुष्काळाला पिटला घरी ठणठणी, 1 महिना पगार लेट झाला नोकरीवाले डांबरी वाले, काय खावा काय खायचं शिल्लक फुलत खायला राहिलंय काय, पाच साठून पुसून हमलं ना काय खाय। 3 मुळे शेतकऱ्यांची बाई उसाच्या तोडीती 10 लिटर दूध करते, सर्दी होईल तुला, याची लिप्टन वर जाते लिप्टन खाल्ली मणक्यात घ्या डोळ्याला अंधार आहे जगती तरी काय मोकळ तरी नाही दुसरी करता येईल। एक धन ठेवा महाराज, ए वाटे बारीक काय करता, शेतकरी गरीब आहे असू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, त्याच्या बायकोचं लुगडं फाटलंय फाटू द्या, पण समाधानामध्ये नंबर 1 आहे। त्याचं घर साधा असू द्या ना, त्याला काय वाटत नाही, दाढी वाढली वाढू द्या, बनेन मला म्हणू द्या, शर्ट फाटला फाटू द्या, बायकोचं लुगडं फाटलं फाटू द्या, तिच्या डोक्याला तेल नाही नसू द्या, पण त्या घरात समाधान आहे। आदर्श शेतकरी जर घरात गेला तर त्याची बायको पहिलं तांबे घर पाणी घेऊन येते, चहा घेता का जेवण करता, गरीबी आहे असू द्या ना, ती म्हणते स्वयंपाकही तयार आहे, जर जेवायचं असलं तर जेवण करा, सकाळची भाजी गरम करते नाही तर मग दूध भाकर खा, त्याचं घर इतकं प्रेमात असतं, तो म्हणतो असं कर कारवाना जनाला लागू नको दूध भाकर खा। नंबर 1 सगळं आहे, त्या कार्यकर्त्यांच्या घराणी काय, कार्यकर्त्यांच्या बायका मी बोलत सुद्धा नाही, नवरा घरात आला का पप्या त्याला इतर खायचंय का, बाय मी जग मारून आलाय बाय, त्याच्या तोंडाचा वास घे मुदबीत केला का बाय, त्याला मला वाटत चीट गपचीट झोप तिथे चीट झोपात सकाळचं गावात नव्हतं, गावात काही भरीव काम केली पाहिजे, बळीराजाचं घर आहे। अरे शेतकऱ्याला माणसं नाही मानू द्या रे, त्याच्या दारातला बैल मानतो तो गेला उभा राहतो, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, असा म्हणजे भगवान पुण्यतिथीला मागायचे ना बघायला पण सारख्याचे पडत, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, 3 हिंदू धर्म टिकू दे, 4 वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, आणि अजून सांगा देवाला देवा गरीब काय मला काय फरक पडत नाही, गरीब आणि श्रीमंती काय घेऊन बसले, कोणता श्रीमंतची जर मत होतो ठोकले टाकले झोपायच्या गोळ्या घेणार का ना, झोपायच्या गोळ्या झोपरे गोळ्या झोपल्या पण हे दरिद्रे झोपले काय यांच्याकडे इस्टेट मोकार पोरग नाही काही ना, इतकी पोर झोपाया जागा काहींनी इतका प्रयत्न केला, हे गार लावून जेवणारे आवडला जी कोणा, शेतकऱ्याच्या घरात जेवायला माणसं भेटली तर 15 माणसांचा साहेब 15 मिनिटात पिठले भाकर पण दणकून
हे दरिद्र्यांचं काय माणसं मुजी दे पाच सांगितल्या सावा वाढला थांबला चपात्या त्याची बायको म्हणते निवांत जेवा ताटल्या खाता का नाही एवढं चपात्या वाढते का शेतकऱ्या चांगलं गांजा प्यायला तर बैल बस शेतकऱ्याच्या घातात अजून आरोळी देऊन चहा येतो आणि चहा बोलते नाही हे दरिद्री खिडकीजवळ जाते दान धर्म नाही तरी नीट वाढायचं नाही बोलायचं नाही काही जगत राहा काय चढल्याला किंमत येते काय किंमत आपल्यासाठी जगण्यात काय किंमत आहे आपल्या जगण्यानं दुसऱ्याला हसू येत असेल ते जगणं खरं आहे स्वतःसाठी जगण्यात काय मजा आहे संसार कुणाचाही करील कुणाचा करील माझ्या मंडळ कुणाचाही करील संसार देव करतोच सूर्याला तिसरा महिना लागला सोनोग्राफी केली डॉक्टरनं सांगायचं ते सांगितलं बाळाची वाढ कशी आहे काय तुम्ही ते बाळाला काम कमी सांगता का जास्त कमी सांगता तिची खाण्याची ठेपतता डोहाळे अख्खं गाव जेवायला डोळे जेवण घातलं तिनं ओझ उचलायचं नाही जिन्यानवर जायचं नाही बाहेरतलं खायचं असं भात बीत नाही खायचा नळ्या आंबे खांड बाहेरतला माल आणायचा तिथे डोहाळे जेवण ना तिला नववा महिना लागला पोटात दुखायला लागलं डॉक्टरकडे नेलं बाळा आडवं आलं सिझरिंग झालं 71,000 रुपये बिल झालं बाळ जन्माला आलं एक त्याच घरात मांजर सोनोग्राफी नाही झाली तिला डोळे नाही लागले पण चार पोरं एक नंबर कोणा एक नंबर कोणाचं मांजरीचं का हे मांजरीचं का माहिती का त्या मांजरीच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे तिने जर जन्माला आलेलं मूल चाटलं ना मारलं तर कोणत्याही माणसाला त्याच्या पाठीवरून हात फिरावा वाटतं इतकं सुंदर दिसत रुपया खर्च नाही डोहाळे नाही सिझरिंग नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही बरं पोटाला अन्न मिळालंच याची गॅरंटी नाही आणि जगातलं विशेष आहे मांजरीच्या पिलाला जन्माला आल्यावर दिसत नाही पण आईचं स्तन त्याला सापडावं लागत नाही मस्त प्यारा इकडे 61,000 रुपये बिल झालं एकच बाळ झाला इथं रुपया खर्च नाही आता पुढं आहे त्या मांजरीच्या पिलाला अन्न मिळालं त्याची गॅरंटी नाही पण 10 घरे हिंडणार फिरून येणार तिथंच येणार पण मांजर पिलू जर घरात आलं ना मला कुणालाही त्याच्या पाठीवरून हात फिरावा वाटतो कोणी त्याला जवळ घेतच घेणारच देखणच तसं दिसत आणि वरून उंदीर मिळालं त्याची गॅरंटी नाही असल्यामुळे घरात उंदीर खायला मिळालं आधी ना फिरून पाय पसरवते मांजर पिलं पाचताना मला कशी बसते मला चारही पाय पसरून देते मनोसत्त पिलांना पाचते आणि चारीच्या चारी पिलं मनोसत्त पेतात डोळे झाकून पिलं दूध पेतात का तेवढं फक्त पिलांसाठी म्हणून आले आपण 61,000 रुपये खर्च केला कोटीचा बंगला आहे एकच पोर आहे आपलं खूप पोषित पोटात मोठ पाठीत मा तरी त्याची आई म्हणली माझ्या वाघाला पिटू झालं काय सकळ जीवन Yeah.
कुत्रीची पिलं धुवून तिने सकळ जीवांचा करीतो अख्ख्या जगाला सांभाळतो लाकडात किड्याला सांभाळतो लाकडात किड्याला सांभाळतो गारात बेडकाला सांभाळतो तर काशेत गुचिडाला सांभाळतो गुचिडालाही पिलंय वाढत्यांनाही संसार आहे चिमणीची पिलंय पावसाच्या अगोदर घर ते करती अजून घर गाळालं नाही चिमणीच स्कूटीचा स्लॅब आहे तरी ताट टोकरे ठेवल्यात खाली गळतो स्लॅब स्कूटीचा स्लॅब गळतो पण काळी काळी घरून आणलेलं घर पावसात झाड तुट ए झाड तुटल तवाच जाईल नाही तर चिमणीचं घर तर जसंच्या आणि सगळ्या जगात संभाळ करणार ते ना आपली माणसं म्हणते असं सात घर घेऊन फिरते मांजर तिला दातात धरून तिला धक्का लागत नाही आणि घर विसरत नाही आणि त्याच दाता खाली मंदिर जगत गातोच गातोच पण तिला धक्का नाही मंदिर जगत नाही शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते तो वासल्य बाबा आहे आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये बाबा हात दोघांचाही आहे ताईचाही आहे ना हात घालत पण भाव जाणार महिना म्हणलं तुमची सासू मिली ती म्हणून चांगली बातमी दिली करे आहे मुलगी रडती सुनई रडती दोन्ही सारख्या राहा त्याला ना बाळ बोलायचं नाही नाही मुलगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून पण सून रडती सुटले म्हणून रडण्याचा भाव याला सासू सासी रे सुना हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे काळ्या आईची तहान बागू दे शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीतून हसू निघू दे बस काही मागू नका पुन्हा एका सगळ्या कमिटीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात अरण्य धारणांचे कळप आहे.